आमदार येताना पाहायला मिळतात. व्हिडिओ लिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई. तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते आता विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि विजय आमचाच होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि आता बच्चू कडू बोलत आहेत. आणि आम्ही आता 2 वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहो, आता पण त्यांच्यासोबत आहे. पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघे जण आम्ही शिंदे साहेबाला साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत. झालं. जर बघितलं तर सध्या 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्याच्यामुळे मंद फुटण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. घोडे बाजार खूप मोठ्या प्रमाणावर झाला. शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही, बाकीच्यांचं मला सांगता नाही. त्या प्रॅक्टिस मध्ये मी नाही आहे, मी माझी गॅरंटी घेतो. आमचं दोनही मत, राजकुमार आणि बच्चू कडूचं मत, शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार. मेरा वोट शिंदे साहेब को जाएगा. दोनों भी उमेदवार विदर्भ के है, भावनाताई गौड़ी और तुमाने, तो उनके जाएगा दोनों वोट. और मैं और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे. सर, अटकलें लगाई जा रही है कि वोट शॉर्टिंग हो सकती है, ऐसे कितनी बार हुई थी वो मुझे पता नहीं. मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं. जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला इतना कभी मिला नहीं था और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम शिंदे साहब को उस निधि के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं. वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा. तो पडणार ते माहित, मी काही त्या राजकीय तज्ञ माणूस नाही आहे. मी गोरगरिबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं आमच्या, मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही. त्याच्यानं कोण पडणार कोण, आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना. काही अदृश्य शक्ती काम करणार नाही. मला असं वाटतं का शिंदे साहेबांचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल. तर प्रहारचे दोन आमदार आहेत आणि हे दोघेही शिंदेसोबत आहेत. बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे की शिंदेचं एकही मत फुटणार नाही, इतरांचं मला सांगता येणार नाही, माझं मत शिंदेच्या उमेदवाराला जाणार, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी बच्चू कडू यांनी दिलेली आहे. आमची दोन मतं शिंदे गटाच्या उमेदवारांना जाणार असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. आता मतदानाला जी आहे ती काही वेळात सुरुवात होणार आहे आणि आता आमची दोन मतं शिंदे गटाच्या उमेदवारांना जाणार असं बच्चू